राज्यात मेस्टा संघटनांतर्गत येणाऱ्या मुंबई वगळता शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय मेस्टानं घेतलाय. त्याचबरोबर 18,000 इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशननं घेतलेला आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी शाळांबाबत स्थिती पाहून 15 दिवसात निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय. अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपुलावर महापालिकेच्या परवानगीशिवाय बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलाय. पोलिसांच्या मदतीनं महापालिकेनं हा पुतळा हटवलाय. कारवाईसाठी काल रात्रीच पोलीस आणि महापालिकेचं पथक राजापेठ उड्डाणपुलावरती दाखल झालं होतं. तर खासदार नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी शब्दात उच्चार केलाय असा आरोप शिवसेना नेते पराग गुडधे यांनी केलेला आहे. तर नवनीत राणा यांनी जाहीर माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे. अमरावती शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. स्वराज्य सामाजिक संघटनांच्या वतीनं अमरावतीच्या आयर्विन चौकामध्ये पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांचा पुतळा जाळण्यात आला. अमरावतीच्या दर्यापुरात बसवलेला पुतळा प्रशासनाकडून हटवण्यात आल्यानं या भागामध्ये तणाव वाढलाय. दर्यापुरामध्ये पाण्याच्या टाकीवरती चढून प्रहार, शिवसेना, भाजप, जिजाई प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. बुलढाण्यातील लखोजी जाधव यांच्या राजवाड्यासमोरचा महाराजांचा पुतळा हटवण्यास विरोध करण्यात येतोय. महाराजांचा पुतळा राजवाड्यासमोरच राहणार असल्याची भूमिका माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी घेतलेली आहे. सोलापूरच्या बार्शीमधल्या फटे प्रकरणातल्या तक्रारदारांचा आकडा वाढलाय. आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. आता फसवणुकीच्या रकमेचा आकडा 18 कोटींवर पोहोचलाय. ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद आता शिगेला गेलाय. कारण ठाण्याचे शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी एकला चलोरेचा नारा दिलाय. त्यामुळे ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत आता मिळत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही असा फैसला आज सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या प्रकरणांची एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये अटकेची टांगती तलवार असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती आज पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सी व्ही भडंग हे आज निर्णय देतील. राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असण्याचा निर्णय रद्द व्हावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाला आव्हान देणार असा इशाराही त्यांनी दिला. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील औरंगपूरमधील एका महिला शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांकडे आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौरपंपाचं वितरण केलं होतं पण या सौरपंपातून एकही थेंब पाणी येत नाहीये. या संदर्भात अनेकदा तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्यानं या शेतकरी महिलेनं संताप व्यक्त केलाय. पुण्यामध्ये काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात अलका चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना फसवी असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्यामध्ये 91 वर्षीय आजींनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाई गडावरील देवीच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी आमरण बेमुदत उपोषण सुरू केलं होतं पण स्थानिक आमदार, तहसीलदार आणि वनविभागानं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन त्यांनी मागे घेतलं. नांदेडमध्ये बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर भाजपनं गांधीगिरी करत आंदोलन केलंय. महाविकास आघाडी सरकारनं विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करून कुलपती राज्यपालांचे अधिकार काढून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. भंडारा जिल्ह्यातल्या कारधा गावामध्ये किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून पत्नीनं स्वतःला पेटवून घेतलंय. या घटनेमध्ये पती पत्नी दोघांचाही होरपळून मृत्यू झालाय. दारूच्या व्यसनामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि या वादातून ही दुर्घटना घडली आहे. डोंबिवली शहराच्या पूर्व आणि पश्चिमेतला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतलं गेलंय. त्यामुळे आज सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत डोंबिवलीमधला पाणी पुरवठा बंद राहील. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. याचाच नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय. सर्दी तापाचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरच्या कोरोना उपचार केंद्रातून उपचार घेत असलेला एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी गोमांस आणि काही जनावरं बेकायदा पद्धतीनं वाहतूक केल्याप्रकरणी या आरोपीला मनोर पोलिसांनी अटक केली होती. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद उपजिल्हा रुग्णालयामध्ये आवश्यक सोयीसुविधा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाही आहेत.
त्यामुळे याचा रुग्णांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप पुसदमधील माजी नगरसेवक साकीब शाह यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये बाप लेकाचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतील अवैध गर्भपात प्रकरणी मुख्य आरोपीचा पती नीरज कदमला अटक करण्यात आली. नीरज कदम हा डॉक्टर रेखा कदम यांचा पती. वाशिममध्ये शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख हरीश सारडा यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हरीश सारडा अस्वस्थ होते. व्यापाऱ्यावर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. सचिन खेमा असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यामध्ये एका डॉक्टर दाम्पत्यानं बेकायदा सावकारी केल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला आष्टा पोलिसांनी अटक केली. आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेले होते यातील 60 ते 70 उमेदवार हे रॅपिड अँटीजेन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे 7 जानेवारीपासून उमेदवार आसाममध्ये अडकलेले होते. नवी मुंबईमध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आलं. काल दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनाचे 7,895 नवे रुग्ण आढळून आले तर 24 तासांमध्ये 21,025 जण कोरोनामुक्त झाले. तर राज्यामध्ये काल दिवसभरात 41,327 नव्या रुग्णांची नोंद झाली. पौष पौर्णिमेच्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली ही यात्रा संपन्न होती. बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांना आज धुळे जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 15 जानेवारी रोजी धुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील 3 अधिकाऱ्यांसह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. अंबरनाथहून डोंबिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या पाईपलाईन रोडवरती कार कंटेनर आणि एका बाईकचा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाहीये. मालेगाव इथल्या मुंबई आग्रा महामार्गावरील स्टार हॉटेलजवळ लूटपाट करणाऱ्या टोळीनं 2 परप्रांतीय तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये ते दोघंही जखमी झाले. वसई पश्चिमेच्या मणिकपूर रस्त्यावरती एका कबुतराच्या पायामध्ये पतंगाचा मांजा अडकला होता. एका जागरूक नागरिकानं याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या कबुतराची सुखरूप सुटका केली. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या 2 माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना नियमांचं उल्लंघन करून क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणीसाठी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांना अटक करण्यात आली. मुंबईमध्ये चोरी करणाऱ्या नेपाळी टोळीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. मालाडमधल्या माळ भागामध्ये मच्छीमारांकडे 2 वर्षांपासून काम करणाऱ्या 3 नेपाळी साथीदारांनी मड इथल्या एका पेट्रोल पंपावर चोरी केली होती. मुंबईतल्या गोरेगावमधील ओबेरॉय मॉलजवळ पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. यती नरसिंहानिंदगिरी यांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वी वासिम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांना अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असणाऱ्या T15 वाघिणीचा मृत्यू झालाय. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली ही वाघीण पेंची राणी किंवा कॉलरवाली या नावानं ओळखली जायची. 29 बछड्यांना जन्म दिल्यानं सुपर मॉम या नावानं सुद्धा या वाघिणीची वेगळी ओळख होती. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून पणजी विधानसभेचं तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांना आपल्या पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालचा प्रस्तावित देखावा वगळण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. तर या निर्णयावर पुनर्विचार व्हावा अशी विनंती पत्रामध्ये करण्यात आली आहे. स्टार्टअप अभियान हे आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण भारताचं प्रतीक आहे अशा शब्दात मंत्री पियुष गोयल यांनी स्टार्टअप अभियानाचं कौतुक केलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन आणि फ्लिपकार्टनं ग्रेट इंडियन सेल आणि बिग सेव्हिंग डेज सेल परत आणलाय. आजपासून हा सेल सुरू होणार असून 22 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू राहील. निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे वेबसिरीज विश्वामध्ये पदार्पण करणारे मटका किंग असं त्याच्या पहिल्या वेबसिरीजचं नाव आहे.
विराट कोहलीनं टीम इंडियाच्या कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं एक छान पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं 7 वर्षांपूर्वीचा एक किस्साही शेअर केला. मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना हटवल्याप्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीनं स्पष्टीकरण दिलंय. माने यांच्या विरोधात सहकलाकारांनी गैरवर्तनाच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर समज देऊन कोणतीही सुधारणा झाली नसल्यानंच माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा दावा स्टार प्रवाह वाहिनीनं केलाय. व्हिसा प्रकरणी ऑस्ट्रेलियन फेडरल कोर्टानं जोकोविचची याचिका फेटाळली आहे, त्यामुळे आता जोकोविचला सर्बियाला परत पाठवलं जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.